हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मराठी लेक्चर. मुख्य प्राण्यांची कैफियत हा जो पाठ आहे त्याचा शेवटच्या प्रश्नांचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. म्हणजे स्वाध्यायामधले उरलेले प्रश्न आणि शेवटचे प्रश्न, व्याकरणचा भाग, तो आज आपण बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दवाखाना आणि शाळा यांच्या पाट्या लिहायला सांगितल्या होत्या. त्या तुम्ही लिहिल्या असतीलच. म्हणजे तुम्हाला बोर्ड लिहायचे होते, त्याच्या सूचना लिहायच्या होत्या. आता आपण टेक्स्टबुकमधला पेज नंबर 49 पुढचा प्रश्न जो आहे तो बघूया. इथे हा जो प्रश्न दिलेला आहे, मी एक बॉक्स ड्रॉ केला आहे आणि तिथे प्रतिज्ञा म्हणून लिहिलं आहे. पर्यावरण संरक्षण याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दात लिहा. आता इथे त्यांनी सांगितलं की ह्या पाठामध्ये मानवाला जेव्हा समजलं होतं की आपली काय चूक झाली आणि मग नंतर त्या मानवाने ठरवलं की आता आपण आपली चूक सुधारायला पाहिजे, म्हणून त्याने काय प्रतिज्ञा केली होती. म्हणजे त्याने ठरवलं होतं की आता आपण असे वागायला नको. तर त्याने काय ठरवलं होतं की आम्ही आमचं वर्तन बदलू, पर्वत जल वातावरण याला आम्ही काय प्रदूषण करणार नाही, वृक्षारोपण नेहमी करू, हिरवेगार वनीकरण करू, हे सगळं त्याने ठरवलं होतं. तसं त्याने सांगितलं की मी आता आमच्यामध्ये असा बदल करणार आहे. तर ही त्याने जी प्रतिज्ञा घेतली होती, तर तशीच प्रतिज्ञा आता तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायची आहे. याचा अर्थ काय, इथे प्रतिज्ञा म्हणून त्यांनी पहिलं वाक्य पण दिलंय की आम्ही आमचे वर्तन बदलू. म्हणजे आता ही प्रतिज्ञा आपल्या सगळ्यांना करायची आहे. त्या मानवाने तिथे तर केली आहे लेसन मध्ये, पाठामध्ये त्या माणसाने कबूल केलं, सांगितलं की मान्य केलं की आता आमचं वर्तन जे आहे, वागणूक जी आहे ती आम्ही बदलणार आहोत. तर आपण सुद्धा आता प्रतिज्ञा करू. तर तुम्ही सुद्धा प्रत्येकाने प्रतिज्ञा करायची आणि इथे उरलेले 3 वाक्य तरी तुम्हाला लिहायचे आहेत. तुमच्या शब्दामध्ये इथे तुम्हाला वाक्य लिहायचे आहेत. कशाबद्दल? पर्यावरण संरक्षण याविषयी तुम्हाला तुमच्या शब्दात इथे वाक्य लिहायची आहेत. पहिलं वाक्य त्यांनी दिलं आहे आम्ही आमचे वर्तन बदलू. तर इथे मी लिहिलेले वाक्य तुम्ही लिहू शकतात, किंवा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून वाक्य लिहायचे असतील तर तुम्ही तुमच्या फाईलमध्ये ते लिहू शकता. तर ही एक प्रतिज्ञा झाली, आम्ही वृक्षारोपण करू, आम्ही झाडांची पर्यावरणाची काळजी घेऊ, आम्ही प्रदूषण करणार नाही, अशी वाक्य आहेत. तर ही 3 वाक्य मी लिहिलेली आहेत. तर तुम्ही अजून एक्स्ट्रा वाक्य लिहू शकतात. ही प्रतिज्ञा झाली, असाच बॉक्स ड्रॉ करून तुम्हाला त्याच्यामध्ये ही प्रतिज्ञा म्हणजे वाक्य तुम्हाला लिहायची आहेत तुमच्या शब्दात. ओके, आपण पुढचा प्रश्न आता बघूया. वाचा समजून घ्या, हे सुद्धा एक टेक्स्टबुकमधलाच प्रश्न आहे. एका बाजूला त्यांनी शब्द दिलेत आणि त्याचा अर्थ दुसऱ्या बाजूला सांगितला आहे. शब्द आहेत, आपण आधी वाचून घेऊया. दैनिक, दररोज निघणारे, प्रकाशित होणारे, साप्ताहिक, सप्ताहातून एकदा प्रकाशित होणारे, पाक्षिक, 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारे, मासिक, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, त्रैमासिक, 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, अर्धवार्षिक, 6 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, वार्षिक, वर्षातून एकदा प्रकाशित होणारे. आता इथे दैनिक मध्ये दररोज निघणारे, प्रकाशित होणारे म्हणजे काय असेल हे तुम्हाला सांगायचे. सोपं उत्तर आहे, प्रकाशित होणारे म्हणजे काय, पब्लिश जे होतात, एखादी गोष्ट अशी प्रिंट केली जाते, प्रसिद्ध होतात, असे बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण त्यातलं दैनिक, दैनिक म्हणजे दररोज निघणारे. तर दररोज आपल्याकडे वर्तमानपत्र येतं, न्यूजपेपर तुम्ही जो वाचता तो रोजचा असतो. म्हणजे वेगळ्या प्रकार, रोज वेगवेगळं त्याच्यामध्ये बातमी छापलेली असते. तर हे दररोज निघणारे म्हणजे दररोज प्रकाशित होणारे दैनिक मध्ये वर्तमानपत्र उदाहरण म्हणून येऊ शकतं. वर्तमानपत्रामध्ये रोजचं प्रिंट जे असतं, रोज जे प्रकाशित केलेलं असतं, ते वेगवेगळ्या बातम्या असतात, वेगवेगळ्या बातम्यांच्या स्वरूपामध्ये ते प्रकाशित झालेलं असतं, बरोबर ना? तर दैनिकमध्ये न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र येऊ शकतं. साप्ताहिक म्हणजे सप्ताहातून एकदा प्रकाशित होणारे. बऱ्याच जणांच्या घरी न्यूजपेपर जर येत असेल तर तुम्हाला माहिती आहे की सप्ताहातून एकदा
म्हणजे मोस्टली संडेच्या दिवशी एक एक्स्ट्रा पुरवणी जी असते, सप्लिमेंट जी म्हणतो आपण, एक्स्ट्रा एक पेज असतं ते संडेला मोस्टली पेपर न्यूजपेपरमध्ये देतात, वर्तमानपत्रामध्ये आठवड्यातून एकदा, सप्ताहातून एकदा, संडे किंवा थर्सडे म्हणजे गुरुवारी किंवा रविवारी असं एकदा एक पेज जे असतं ते कलरफुल असतं किंवा ते एक पुरवणी म्हणून त्याच्यात वेगळं काहीतरी छान न्यूज प्रिंट केलेली असते तर ते एकदा प्रकाशित होतं, सप्ताहातून एकदा प्रकाशित होणारे. पाक्षिक 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारे. आता इथे बुक्स पण येऊ शकतात, काही काही बुक्स असतात किंवा मॅगझिन असतात किंवा छोटे छोटे मासिक असतात ते सुद्धा 15 दिवसामधून एक प्रिंट होणारं असतं. त्याच्यामध्ये भरपूर छान छान प्रकारचे लेख असतात लिहिलेले, बऱ्याच जणांचे लेख लिहिलेले असतात, तसे ते 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारे म्हणजे पाक्षिक. मासिक महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. मॅगझिन जे असतात, वेगवेगळे मॅगझिन जे वेगवेगळ्या विषयावर असतात, म्हणजे राजनीतीवर वेगळं मासिक असतं, किचन टिप्सवर वेगळं मासिक असतं, असे वेगवेगळे मॅगझिन जे असतात ते मॅगझिन महिन्यातून एकदा प्रकाशित होतात. त्रैमासिक 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, हे सुद्धा त्रैमासिकमध्ये पण मॅगझिन येतात, मासिकं येऊ शकतात किंवा पुस्तक जे काही काही प्रिंट होतात, कादंबऱ्या असतात छोट्या छोट्या, ते सुद्धा 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे असू शकतात. अर्धवार्षिक 6 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे आणि वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा प्रकाशित होणारे. वर्षातून एकदा प्रकाशित होणारे मध्ये दिवाळी अंक असतो जो पूर्ण वर्षामध्ये एकदा तो प्रकाशित होतो आणि बरेच जण तो दिवाळी अंक घेतात वाचण्यासाठी. बऱ्याच मोठमोठ्या कादंबऱ्या सुद्धा बरेचसे लेखक जे असतात ठराविक महिन्यामध्ये ठराविक दिवशी त्यांचे पुस्तकं जे असतात ते प्रकाशित होत असतात. मोठमोठ्या लेखकांचे पुस्तकं, काही काही लेखकांचे वर्षातून एकदा प्रकाशित होतात, काही काहींची 6 महिन्यातून एकदा प्रकाशित होतात, असे बऱ्याचसे छोटे छोटे कादंबऱ्या, छोटे छोटे पुस्तके, मासिके असे प्रकाशित होणारे आहेत. जसं आपण अर्धवार्षिक आणि वार्षिक, अर्धवार्षिक जर आपण बघितलं तर आपली 6 महिन्याची एक परीक्षा 6 महिने जिला आपण म्हणतो, वार्षिक परीक्षा आपण म्हणतो, वर्षातून एकदा आपली परीक्षा होते. तसे शब्द जे आहेत ते लक्षात ठेवायचे आणि त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा. वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा प्रकाशित होणारे, अर्धवार्षिक 6 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, त्रैमासिक 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, मासिक महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, पाक्षिक 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारे, साप्ताहिक सप्ताहातून एकदा प्रकाशित होणारे आणि दैनिक दररोज निघणारे प्रकाशित होणारे. हे याचे मी फक्त एक एक उदाहरण तुम्हाला सांगते, तसे बरेचसे उदाहरणं आहेत. आपण हे शब्द वाचले आणि तुम्ही समजून घेतले असतील. पुढचा आता आपण व्याकरणाचा भाग बघूया जो टेक्स्टबुकमध्येच आहे. शेवटचा प्रश्न, इथे ह्या व्याकरणामध्ये जे दिलेलं आहे ते तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवा, 10वीपर्यंत किंवा जोपर्यंत तुम्हाला मराठी ग्रामर, मराठी व्याकरण आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द पहा. आधी 4 वाक्य इथे दिलेले आहेत, ते वाक्य जे आहे ते व्यवस्थित बघा. त्या वाक्यामध्ये एका शब्दाच्या खाली अंडरलाईन केली आहे, अधोरेखित केलेला आहे, तो शब्द लक्षात घ्या. ही माझी छत्री आहे, तू कोणाचा मुलगा आहेस, मी कालच गावाहून आलो, जी वेगाने पळेल ती जिंकेल. आता इथे अधोरेखित केलेले जे शब्द आहेत, ही तू मी जी आणि ती, हे जे शब्द आहेत ते एकाक्षरी आहेत. अधोरेखित केलेले शब्द एकाक्षरी शब्द आहेत. एकाक्षरी शब्दांना द्यायची वेलांटी किंवा उकार नेहमी दीर्घ लिहितात. या नियमाला फक्त नी हा शब्द अपवाद आहे. खालील शब्दापासून वाक्य बनवा. आधी हे जे वाचलं त्याचा मी अर्थ सांगते. आता आपण जे एक अक्षरी शब्द बघितले, ही तू मी जी आणि ती, हे सगळे एकच अक्षर असणारे शब्द म्हणून त्याला एकाक्षरी म्हणतात. एकाक्षरी म्हणजे एक अक्षर, एक अक्षर असणारे हे शब्द आहेत. त्यांना वेलांटी आणि उकार जोडलेला आहे, त्यामुळे ते ही तू, पहिले ते शब्द जर बघितले आपण, एक अक्षर असणारे शब्द बघितले तर ह त म ज आणि त येईल,
पण त्यांना काहीतरी लावलंय आहे, वेलांटी मात्रा वगैरे दिल्या आहेत, वेलांटी आहे आणि उकार आहे. आणि तो सुद्धा कुठला दिलाय, दीर्घ दिलाय. दीर्घ म्हणजे काय, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी. म्हणून ते शब्द काय तयार झाले, तो अक्षर काय तयार झालाय, ही तू मी जी आणि ती. तर काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला, शेवटपर्यंत लक्षात ठेवायचंय की हे एकाक्षरी जे अक्षर असतात त्यांना जे आपल्याला वेलांटी किंवा उकार द्यायचा असतो तो दीर्घच पाहिजे. लक्षात ठेवा, तो पहिला द्यायचा नाही. पहिला देण्यासाठी फक्त एकच अपवाद असं अक्षर आहे, ते म्हणजे नी. नी अक्षराला पहिली वेलांटी असते, बाकीचे सगळे शब्द जे आहेत, सगळे अक्षर जे आहेत त्यांना जे वेलांटी किंवा उकार दिला आहे तो दीर्घ आहे. बरेच जण मराठीमध्ये जेव्हा वाक्य लिहितात किंवा काहीतरी पॅरेग्राफ लिहितात तेव्हा जो की शब्द आहे तो क ला दुसरी वेलांटी की, कि मला इथे जायचं होतं पण जायला नाही मिळालं, किंवा कारण की अशा शब्दामध्ये, अशा वाक्यामध्ये कारण की असा शब्द येतो ना की, तर बरेच मुलं ही चूक करतात. त्या की ला पहिली वेलांटी देतात, की ला दुसरी वेलांटी पाहिजे. एक अक्षर असलेल्या कुठल्याही शब्दाला तुम्हाला दुसरी वेलांटी द्यायची आहे किंवा दुसरा उकार द्यायचा आहे. आता खाली जे अक्षरं दिलेत, ती, पी, मी आणि ही, ह्या चार अक्षरावरनं तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. आता आपण तीच वाक्य बघूया. जसं ती माझ्या सोबत होती, किंवा ती माझी बहीण आहे, ती माझ्या वर्गात आहे, हे झालं ती वर्ण वाक्य. आता पुढचा शब्द आहे पी. पी वर्ण काय शब्द येऊ शकतो, राजू पाणी पी असं अक्षर, म्हणजे असं वाक्य येऊ शकतो. किंवा आपण लहानपणी म्हणायचो चिवताई चिवताई ये, पाणी पी, दाणे खा, असं आठवते ना, तर त्याच्यामध्ये हे पी अक्षर आलेलं आहे. आता मीचं वाक्य, मी खेळायला जाऊ का, मी सकाळी लवकर उठते, मी अभ्यास करतोय, हे वाक्य मी या अक्षरावरनं आले. दुसरं अक्षर जे आहे शेवटचं, चौथं ही, ही वर्ण काय येईल, ही माझी शाळा आहे, ही व्यक्ती मला खूप आवडते, ही माझी आई आहे, असे वाक्य. तर हे वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. या ग्रामरमध्ये आपण आता फक्त समजून घेतो, यातला तुम्हाला हा पूर्ण पॅरेग्राफ पहिल्यापासून जे मी आता वाचत आहे ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. आणि आत्ताचे जे मी अक्षरं सांगितले त्याचे वाक्य तुम्हाला लिहिता येतील, त्यामुळे मी ते काय तुम्हाला दिलेले नाही, ते सोपे आहेत, तुम्हाला ती वाक्य लिहिता यायलाच पाहिजे. तुम्ही फक्त आता व्यवस्थित ऐका आणि नंतर तुमच्या फाईलमध्ये मी आता जे जे सांगितले ते वाक्य किंवा तुम्हाला जी वाक्य येतील ते तुम्हाला लिहायची आहे. पुढच्या पॅरेग्राफमध्ये सुद्धा त्यांनी दिले की खालील शब्द वाचा, शब्दातील शेवटच्या अक्षराला दिलेली वेलांटी उकार समजून घ्या. जसं आपण आता एका अक्षरीचं बघितलं तसंच आत्ताचे जे शब्द आहेत, सगळे शब्द मी वाचते. चिमणी, विळी, मिरची, कढई, चटई, सफाई, खिडकी, मागू, चिक्कू, पेरू, नाचू, वस्तू, गाऊ, शिंगरू, कांगारू, ताई, समई, पाहुणी, पाणी. आता हे सगळे शब्द, त्या सगळ्या शब्दांचं शेवटचं जे अक्षर आहे त्या शेवटच्या अक्षराला वेलांटी आहे, उकार आहे, तो दीर्घ आहे. दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी दिली आहे, म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कुठलाही शब्द तुम्हाला लिहायचा असेल त्या कुठल्याही शब्दामधला शेवटच्या अक्षराची वेलांटी किंवा उकार दीर्घच लिहायचा, म्हणजे दुसराच लिहायचा, पहिला नाही. दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी तो कुठलाही शब्द असू दे, फक्त त्याला अपवाद काय आहे, परंतु आणि, म्हणजे हे दोन शब्द अपवाद, म्हणजे हे दोन शब्द सोडून ह्या दोन शब्दांना फक्त पहिला उकार किंवा पहिली वेलांटी आहे. जसं आणि हा शब्द आणि परंतु हा शब्द, इथे परंतु आणि हे बघा खालच्या लाईनमध्ये दोन शब्द दिलेले आहेत, तर ते अपवाद आहेत, त्यांनाच फक्त पहिली वेलांटी आणि पहिला उकार दिला आहे. बाकीचे सगळे शब्द जे आहेत त्यांना दुसरा उकार आणि दुसरी वेलांटी आहे. तर तुम्हाला ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत शेवटपर्यंत, जोपर्यंत तुम्ही ग्रामर शिकणार आहात. एकाक्षरी जे अक्षर असेल, एक अक्षरी अक्षर जे आपण लिहिणार त्या प्रत्येक एक अक्षराला वेलांटी द्यायची असेल तर ती दीर्घ, आणि उकार द्यायचा असेल तर ते पण दीर्घ पाहिजे.
आणि जे सगळे शब्द, कुठलाही शब्द तुम्ही लिहिणार असाल तर त्याचं शेवटचं अक्षर जे आहे त्याला वेलंटी असेल तर ती दीर्घच असेल, आणि उकार असेल तर तो दीर्घच असेल, फक्त अपवाद म्हणून परंतु आणि ह्या शब्दांना पहिला उकार किंवा पहिली वेलंटी आहे. तर ह्या पाठामधलं हे जे व्याकरणचा भाग आहे तो आपण आता इथे बघितला आहे. तुम्हाला हा भाग आणि आज जे आपण दोन ॲक्टिव्हिटीज ज्या बघितले, प्रश्न जे बघितले पेज नंबर 49 ते तुम्हाला फाईलमध्ये लिहून ठेवायचे आहेत. आज आपला इथे पाठ क्रमांक 16 मुक्या प्राण्यांची कैफियत हा लेसन इथे संपलेला आहे. या लेसनमधले स्टार्टिंगपासून बघाल तर कठीण शब्द, शब्दार्थ आणि मग ते स्वाध्यायातले सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहिले असतीलच फाईलमध्ये, व्यवस्थित लिहून ठेवा. पुढच्या वेळी जेव्हा आपण चेकिंग सुरू होईल तेव्हा तुम्हाला ते फाईल सबमिट कराल तेव्हा ते व्यवस्थित एका मागोमाग एक लिहिलेले तुम्हाला समजेल. म्हणजे तुम्ही व्यवस्थित लिहिलं असेल तर चेकिंग करायला पण त्रास होणार नाही. तर ज्यांनी लिहिले नसतील त्यांनी लिहा आणि शक्यतो शुद्ध लेखन लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवा. ओके, थँक्यू.